हाय फ्रेंड्स प्रणिताच केक्स अँड रेसिपीजमध्ये मी प्रणिता तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी मक्यापासून पॉपकॉर्न कसे करायचे ते पाहणार हो। आहोत तर पॉपकॉर्नसाठी लागणारे साहित्य पाहूयात तर त्यापूर्वी पॉपकॉर्न मक्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊयात तर अशा पद्धतीच्या दोन घरगुती मका असतात आणि ही जी मका आहे ती नॉर्मल साधी मका आहे या मकापासून पॉपकॉर्न बनत नाहीत आणि ही जी मका आहे साईजने थोडीशी लहान आहे ही आणि हीच आहे ती पॉपकॉर्नची स्पेशल मका मार्केटमध्ये मा ती सहज मिळू शकते किंवा जर शक्य असेल तर अशा पद्धतीचं बी मिळून पीकसुद्धा घेऊ शकता आणि याद्वारे पॉपकॉर्न घरच्या घरी सहज करू शकता तर ही मकासुद्धा घरचीच आहे आणि त्यामुळे यात मकाचे लहान मोठी दाणे आहेत आणि ही जी छोटी छोटी मक्याची दाणे आहेत या मकापासून पॉपकॉर्न बनत नाहीत तर या मधील फक्त दोन चमचे मकापासून आज आपण पॉपकॉर्न बनवणार आहोत तसेच पॉपकॉर्न बनवण्यासाठी दोन चमचे तेल घेतलं आहे आणि चवीपुरते मीठ अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे तर सर्वप्रथम इथे मी एक छोटा कुकर घेतला आहे तुम्ही मोठा सुद्धा घेऊ शकता परंतु आपल्याला फक्त दोन चमचे मकापासून बनवायचं आहे त्यामुळे छोटा कुकर घेतला आहे आणि गॅस चालू केला कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मका टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे आणि यानंतर चवीपुरते मीठ टाकायचं आहे तसेच हळद टाकायची आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर जोपर्यंत या कुकरमधील एक ते दोन मक्याचे दाणे फुटत नाहीत तोपर्यंत अधूनमधून सतत हलवत राहायचं आहे तर पाहू शकता साधारण अर्ध्या मिनटाच्या आधीच आपल्या मक्याचे दाणे फुटत आहेत आणि यावेळी आपल्याला लगेचच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि पॉपकॉर्न बनवण्यासाठी गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि कुकरचं झाकण लावत असताना एक टीप लक्षात ठेवायची की कुकरची रिंग आणि शिट्टी काढून ठेवायची आहे तर बघा आपल्या या मका फुटायला चालू झालेल्या आहेत आणि याचा आवाजसुद्धा येतो आहे आणि साधारण एक ते दीड मिनटातच आपली मका तयार होते आणि आवाज कमी झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून पाहायचं आहे तर आवाज कमी झालेला आहे आता झाकण काढून पाहू तर पहा आपली मका किती छान फुललेली आहे आणि काही फुलतसुद्धा आहे आणि अशा पद्धतीने आपली पॉपकॉर्न तयार झालेले आहेत तर आजचा पॉपकॉर्न स्पेशल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय